मित्रांनो, स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. आज असा वटपौर्णिमा आणि माझी आई वटपौर्णिमा ह्यो सण दरवर्षी अगदी उत्साहाने साजरो करता. वटपौर्णिमा सण का बरं साजरो केलो जाता, याच्या पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्रीय कारणं असतली. त्यामुळे ह्यो सण परंपरागत वर्षानुवर्षे चालू असा. पण आजकाल बरीच लोक याच्यावरती मस्करी, जोक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर आपण थोडीफार माहिती पाहूया की वटपौर्णिमा हा सण का बरं साजरा केला जाता. तर मित्रांनो, वडाचं झाड या दीर्घायुषी असता. तर ह्या दीर्घायुषी झाडाप्रमाणे आपला पती पण दीर्घायुषी राहावा म्हणून ह्यो सण साजरा करतात. ऑक्सिजन देणाऱ्या 5 झाडांपैकी सगळ्यात मोठं स्रोत म्हणजे वडाचं झाड. वडाचं झाड हे एका तासामागे 712 किलो ऑक्सिजन हवेमध्ये सोडतं. पूर्वीच्या काळी ज्या गावसभा होत असत त्या पण वडाच्या झाडाखाली होत असत, कारण वडाचं झाड ऑक्सिजन निर्मिती जास्त करतं आणि हवेमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईड वडाचं झाड हे पूर्णपणे शोषून घेतं. तसेच वडाच्या झाडाचे अंकुर, खोड, साल, पानं, फुळं याच्यापासून विविध औषधं पण तयार केली जातात आणि विविध पक्ष्यांचं खाद्य म्हणजे वडाच्या झाडाची फळं. वडाच्या झाडाच्या प्रचंड विस्तारामुळे आपणाक सावलीही मिळतात, पण माळरानावरील गुराखी, बैल राखणारी माणसं यांचा विश्रांती स्थान म्हणजे वडाचं झाड. मित्रांनो, 7 जन्म एकच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमा हो सण स्त्रिया अगदी आदराने साजरो करतात. तर सांगण्याचं तात्पर्य असा की 7 जन्म म्हणजे 12 वर्षाचा एक जन्म, कारण स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये दर 12 वर्षांनी बदल हे होत असतात. त्यामुळे 12 वर्षाचं एक जन्म पकडलो जाता. अशा प्रकारे 12 × 7 म्हणजे 84 वर्ष. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी आणि परंपरा असत आणि त्या परंपरा आपणाक जपल्या पाहिजेत, कारण ह्या परंपरा काही ना काहीतरी शास्त्रीय विधान घेऊन चालत असतात. त्यामुळे ह्या आपल्या हिंदू सणांवरती जोक, मेमे अशा प्रकारचे मस्करी करणं आपण बंद केलं पाहिजे. वडाच्या झाडाची मुळापासून होणारी कत्तल ही आता थांबवली पाहिजे आणि जास्तीत जास्त वडाची झाडं ही लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, असा ह्या दीर्घायुषी आणि ऑक्सिजन देणारा वडाचं झाड आपल्यासाठी बहुउपयोगी असा आणि ह्या झाडाची वर्षातून एकदा पूजा होणं पण महत्त्वाचं असा, जेणेकरून देवाचं झाड समजून लोक ह्या झाड तोडूची तरी नाही आणि ही झाडं वाचतील. चला तर मित्रांनो, या पावसामध्ये जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करूया, वृक्षारोपण करूया आणि वड आणि पिंपळासारखी झाडं लावूया.